डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाविषयी बोलायचं झाल्यास अतिशय अतिशय कठीण परिस्थितीत ते जगलेत, स्वतःला परिवर्तित केलं आणि कोट्यावधी लोकांच्या जीवनात त्यांनी प्रकाश दाखविला. त्यांची महती सांगत असताना अनेक गीतं, अनेक काव्य, अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. मी काल वाचत होतो, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचे जे विविध पैलू आहेत, ज्या जे विविध बाबी आहेत की ज्या खूप पुढे आलेल्या नाहीत, खूप आपल्याला माहीत नाहीत, त्यामध्ये एक बाब आहे की जगात सर्वात जास्त गीतं आणि पुस्तकं, म्हणजे जगात सर्वात जास्त गीतं म्हणजे काव्य आणि पुस्तकं कोणावर लिहिली गेली असेल तर ती बाबासाहेबांवर लिहिली गेलेली आहे. एवढंच नव्हे तर जगात सर्वात जास्त पुतळे कोणाचे असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. हे केवळ यासाठी नव्हे की ते खूप मोठे व्यक्ती होते, निश्चितच ते खूप मोठे व्यक्ती होते, परंतु त्यांच्या कर्तृत्वानं, त्यांच्या कार्यानं लक्षावधी कोट्यावधी लोकांच्या जीवनामध्ये जे परिवर्तन घडून आलेलं आहे त्याची अभिव्यक्ती म्हणून लोक त्यांच्याविषयी बोलत असतात, त्यांचा सन्मान आजही करत असतात. वामनदादा कर्डक म्हणतात, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. पुढे जाऊन ते म्हणतात, बुद्धाकळे जगळ हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे. निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मामुळे लक्षावधी हजारो लोकांच्या जीवनामध्ये एक नवीन पहाट निर्माण झालेली आहे आणि बुद्धाकडे, बुद्धाच्या धम्माकडे, बाबासाहेबांच्या जन्मामुळे लोक आज वाटचाल करत आहेत. ज्याप्रकारे शाक्यमुनी गौतम बुद्धांनी जगाचे दुःख दूर करून कल्याणाचा, मुक्तीचा मार्ग या जगाला दाखविला, या जगातलं दुःख कमी केलं, त्याचप्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्ष जे दारिद्र्यात, अज्ञानात आणि अंधकारात जीवन जगत होते अशा लोकांच्या जीवनात त्यांनी सन्मार्ग दाखविला. आणि म्हणून या अनुषंगाने एक आणखी एक गीत मला आठवते, ते हिंदीमध्ये आहे, मानवता के हक दिलवाकर जीवन का वरदान किया, दीक्षा देकर भीम ने हमको मुक्ति का वरदान दिया. म्हणजे ज्या लोकांच्या जीवनात कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं, मुक्ती नव्हती, प्रकाश नव्हता, अंधकार होता, त्या लोकांच्या जीवनात मुक्तीचा मार्ग, सन्मार्गाचा मार्ग, स्वातंत्र्याचा मार्ग हा बौद्ध धम्माची दीक्षा देऊन किंवा एकूणच सर्व प्रकारच्या क्रांत्या करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रकारची नवीन बाग म्हणूया फुलवलेली आहे. एक प्रसंग आपण सर्वांना आठवत असेल, धम्मचारी अमोघ सिद्धी नेहमीच त्या प्रसंगाची त्याविषयी बोलत असतात. तो प्रसंग म्हणजे बडोदाच्या उद्यानामधला, जेव्हा त्यांना जिथे ते थांबले होते त्या तिथून त्यांना म्हणजे बाहेर काढण्यात आलं आणि त्यांचा एक प्रकारे मोठा अपमान केला. तर आपणा सर्वांना ठाऊक आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप भावनिक झाले, त्यांनी सखोलाचं चिंतन केलं आणि त्यांना अतीव दुःख झालं. त्याने असा विचार केला की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातला
एक मोठा शिक्षित व्यक्ती, माझी जर ही गत आहे तर माझ्या लक्षावधी बांधवाचं काय. आणि म्हणून त्यावेळेस त्यांनी संकल्प केला की मी माझ्या बांधवाचा उद्धार करू शकलो नाही तर मी स्वतःला गोळी घालेन. एक प्रकारे हा जो संकल्प आहे की तमाम लोकांच्या जीवनात नवीन पहाट निर्माण करण्याचा, त्यांचा उद्धार करण्याचा, एक प्रकारे ही बोधिसत्वाची प्रतिज्ञा होती की जोपर्यंत मी जगातील लोकांचं जे पीडित आहेत त्यांचं दुःख कमी करत नाही तोपर्यंत मी काही स्वस्थ बसणार नाही, असा संकल्प त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बडोद्याला केला. आणि संपूर्ण जीवनभर, संपूर्ण हयातीमध्ये ते पूर्ण करण्यासाठी ते झटत राहिले. जीवन जगत असताना अगदी मृत्यूच्या आदल्या रात्रीपर्यंत ते सतत कार्यरत होते. माझा परिचय करून देत असताना निर्मळ बोधी बोललेत, बुद्धत्वाचे गुण त्यांनी सांगितलेत. मी म्हणेन की हे सारे गुण, मग ती मैत्री असो, करुणा असो, प्रज्ञा असो, वीर्य असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनापासून आपल्याला शिकायला मिळतात. आणि आजही जवळपास 64 वर्ष त्यांच्या निधनाला होतील, कोट्यवधी, भारतात नव्हे तर भारताच्या बाहेरही कोट्यवधी लोकांचे दीप म्हणून लोकांच्या हृदयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने गेल्या काही वर्षापूर्वी जगातील महान जे 100 लोक आहेत त्यांची एक यादी प्रकाशित केली की ज्यांनी जग घडवलं. आणि त्या यादीमध्ये पहिला क्रमांक कोणाचा लागतो? भगवान बुद्धांचा. म्हणजे ज्या लोकांनी जग घडविलं, ज्या लोकांच्या विचारांचा प्रभाव जगावर आहे, अशा 100 लोकांची यादी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने प्रकाशित केली. त्यामध्ये पहिला क्रमांक हा भगवान गौतम बुद्धाचा आहे आणि त्यामध्ये चौथा क्रमांक हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. यावरून आपल्याला कल्पना येत असेल की केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतापुरतेच मर्यादित राहिलेले नाही आहे. म्हणजे जसं भगवान बुद्धाला आज जग मानतं, भगवान बुद्धांचा विचारांचा प्रभाव आज जगावर आहे, त्याच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभावही आज जगावर आहे. अनेक मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये, मग ती अमेरिका असो, इंग्लंड असो, युरोप असो, जपान असो, अनेक मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचे पुतळे आहेत, त्यांच्या पुस्तकांचा लोक अभ्यास करत आहेत. आणि लोकांना मोठं आश्चर्य वाटतं. मी जेव्हा युरोपच्या काही लोकांशी भेटत असतो त्यांना मोठं आश्चर्य वाटतं की एकटा माणूस एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये एवढी मोठी क्रांती करणं कसं काय शक्य आहे. आणि त्या कुतूहलापोटी लोक दिवसेंदिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा अभ्यास करत आहेत, अध्ययन करत आहेत. गेल्या काही वर्षापूर्वी भारतातही सर्वश्रेष्ठ भारतीय, ग्रेटेस्ट इंडियन ऑफ ऑल टाईम ज्याला आपण म्हणूया, अशी निवड केल्या गेली. आणि त्यामध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
प्रथम क्रमांक आला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स जे लंडनमध्ये आहे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकलेत. त्या काही लोक अमृतानंदी आहेत, काही वर्ष गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही तिथे जाऊन आलो, तिथेही डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा आहे. आणि काल वाचता वाचता आणखी एक गोष्ट मला लक्षात आली, म्हणजे मला माहीत होतं परंतु पुन्हा तीच याचं स्मरण झालं की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनी यांनी डॉक्टर ऑफ ऑल सायन्स, डॉक्टर ऑफ ऑल सायन्स ही पदवी आतापर्यंत म्हणजे जेव्हापासून म्हणजे त्यालाही शेकडो वर्ष झाली त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला म्हणजे जे इन्स्टिट्यूट आहे, विद्यालय आहे, त्यांनी आतापर्यंत केवळ एकदाच डॉक्टर ऑफ ऑल सायन्स DSC ज्याला आपण म्हणूया ही पदवी दिलेली आहे आणि ती पदवी केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळालेली आहे आतापर्यंत. म्हणून त्या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची किती महती होती, म्हणजे किती विद्वान होते, त्यांच्या विद्वत्तेची खरंच मगाशी मी बोललो की अशी कुठलीच मोजपट्टी आपण लावू शकत नाही की हा माणूस एवढा विद्वान होता. 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्षात त्याने कम्प्लीट करावा. 8 वर्ष आपल्याला एकाच वर्षाचा अभ्यास करायला, म्हणजे आता परीक्षेचे दिवस आहेत, माझाही मुलगा आता 10वीला आहे, मी जेव्हा तर त्याचा अभ्यास बघतो NCERTचा, मला वाटतं की एवढा अभ्यास तुम्ही BSc करताना पण केला नाही आहे, एवढा अभ्यास त्याला. आणि कधीकधी मला वाटतं की एवढ्या लहान मुलांना एवढा अभ्यास का द्यावा. जेव्हा बाबासाहेबांच्या विषयी मी विचार करतो की त्यांनी 8 वर्षाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर, भारतीय स्तरावर नाही तर जगामधले ते बेस्ट इन्स्टिट्यूट आहे, सगळ्यात उच्च असं विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाचा 8 वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी 2 वर्ष काही महिन्यामध्ये पूर्ण करावा अफलातून आहे, कल्पनेच्या पलीकडे आहे. एवढी कुशाग्र बुद्धी, एवढं विकसित त्यांचं मन होतं. आणि म्हणून पूज्यवर्गन संघरक्षजी त्यांच्या जीवनाविषयी म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन हे एका उंच पर्वतासारखं आहे. पर्वताला म्हणजे आपण दुरून पाहत असतो, जेवढं आपण अधिक जवळ जातो तेवढं त्यांची उंची हळूहळू वाढत जाते. मी अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाणण्याचा प्रयत्न करतो आहे, जेवढं मी अधिक वाचतो आहे तेवढी अधिक कृतज्ञता, तेवढी अधिक विशालता, तेवढी अधिक खोली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची, त्यांच्या कार्याची माझ्या पुढे येते. असं कुठलंही क्षेत्र नाही, असं कुठलंही क्षेत्र नाही, मग ती भाषा असो, कला असो, स्थापत्यशास्त्र असो, आर्किटेक्चर असो, विज्ञान असो, साहित्य असो, काव्य असो, प्रत्येक विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचन केलं आहे, चिंतन केलेलं आहे आणि लिखाण केलेलं आहे, बोललेले आहे. ते हयात होते त्यावेळेस किमान 50,000 पुस्तकं व्यक्तिगत त्यांचे होते आणि आजही अनेक पुस्तकं त्यांचे धूळखात पडलेले आहेत सिद्धार्थ कॉलेज आणि मिलन कॉलेज येथे. आणि बाबासाहेबांना एकदा प्रश्न विचारला होता की हे तुम्ही एवढं सर्व काही कसं काय प्राप्त करता, कसं काय शक्य आहे, तुम्ही एवढं वाचन करता, एवढ्या विषयामध्ये तुमची प्रवीणता आहे, त्याचं गमक काय. तर एके ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी हे जे काही करू शकलेलो आहे, माझ्यामध्ये हे जे जेवढं काही सामर्थ्य आहे हे माझ्यातल्या असलेल्या धार्मिकतेमुळे होय असं ते म्हणतात. म्हणजे मुळातच
मी धार्मिक प्रवृत्तीचा माणूस आहे, माझ्यामध्ये ती धार्मिकता आहे, शिकण्याची जिद्द आहे, त्यामुळे मी हे करू शकलेलो आहे. आणि पुढे जाऊन ते म्हणतात की जे माझे गुरु आहेत त्यांनी तीन लोकांना आपल्या जीवनामध्ये गुरु मानलेलं होतं, बुद्ध, कबीर आणि ज्योतिबा फुले, यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी शिकलेलो आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. हे तीनही लोक म्हणजे बाबासाहेबांच्या हयातीत नव्हते. आपल्याला कितीही चांगले मित्र, कितीही चांगले कल्याण मित्र भेटले तरी आपल्यामध्ये परिवर्तन आपण घडवून आणत नाही, है ना. कितीतरी चांगलं सांगणारे लोक आपल्याला आहेत किंवा नवे बाबासाहेबांचे विचार, बुद्धाचे विचार आपल्या पुढे आहेत. त्यावेळेस जेव्हा बाबासाहेब आंबेडकर स्वतः एक एक पुस्तक जमा करून शिकले तेव्हा पुस्तकं जमा करणं पण मोठी गोष्ट होती. आज तर आपल्या मोबाईलमध्ये सगळं काही आहे, तरीसुद्धा आपण शिकत नाही, तेवढी आपल्यामध्ये प्रेरणा नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी हे जे काही करू शकलो ते माझ्यातल्या धार्मिकतेमुळे आणि माझे गुरु बुद्ध, कबीर आणि ज्योतिबा फुले यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी हे करू शकलेलो आहे.